आपल्याला निरोप यायला लागले तर आपण इतके शांततेत आले, शांततेत वापस गेले. आपण पहिल्यांदा म्हणायचं शांततेत जायचं आणि शांततेत आरक्षण घेऊन तो शब्द खरा होईल का खोटा होईल खूप जणाला त्याच्यात शंका होती. उद्रेक होतोय काय होतोय काय करतोय का. पण मराठ्यांच्या पोराने एकदा शब्द दिला की ते बदलत नाही. सगळे शांततेत मुंबई आझाद मैदानापर्यंत गेले आणि शांततेत सगळे वापस पण आले. त्यामुळं सगळ्या समाजाचं प्रथम शांततेत आले, शांततेत गेले त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आणि त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक. गेले जिंकून पण आहे. कोणाला काय म्हणायचं सोशल मीडियाला, कोणाला पत्रकार परिषदेवर काय म्हणायचं, यापेक्षा या शब्दाचा किती मोठा कायदा बनला, याला किती विरोध झाला हे समजणं सुद्धा गरजेचं. आपल्या तज्ज्ञ मित्राशी सुद्धा आपण प्रत्येक जण चर्चा करत जा की कायदा बनला आणि सरकारने सुद्धा 15 दिवस वेळ घातलेला आहे. मोठमोठ्या तज्ञ त्यांनी सुद्धा याच्यात उतरले होते. कारण त्यांच्याच लोकांना आपल्याला हे सांगितलं की मोठमोठाले तज्ञ त्यांनी या कायदा बनवण्याच्या बाबतीत कायद्याच्या चौकटीत कोणता शब्द टिकणार कोणता नाही टिकणार यासाठी विचारमंथन त्यांनी 15 दिवस केलं होतं. ज्याअर्थी कायद्याला जितका विरोध होईल किंवा कुठल्याही विषयाला असू द्या जितका विरोध होईल तितका तो विषय मोठा असतो असं आपण समजायचं. विरोध जर नाही झाला तर असं समजायचं काय लक्ष द्यायचं त्याच्याकडं. गावात आपल्या गावात सुद्धा झाला एखादा साधा विषय असला तर आपण म्हणतो आपल्या काही एवढं नाही. पण मोठा विषय असेल तर सगळं गाव सक्रिय होतं की ह्या विषयापासून किती फायदा होणार किती तोटा होईल. तसं या कायद्यामुळं किती फायदा होणार त्यामुळं समोरच्याला वाटतं की जितकं विरोध करतो तितकं चांगलं. म्हणजे विरोध करून जर ते काही झालं तर आपला फायदा नाही होणार. त्याच्यासाठी विरोध करणाऱ्यालाही आपण आपण शांततेतच उत्तर द्या पण आपणही त्याला सपोर्ट करा सगळेजण त्या कायद्याला. नसता एक बाजू बोलून हे कायदा करू नका किंवा असं कारण त्याचं आता कायद्यात रूपांतर होणार आहे 8-10 दिवस अधिवेशनात. कारण आधी आधी सूचना काढायला लागते आदेश काढायला लागतो तरच त्याचा कायदा होतो. कोणत्याही कायद्याचा नियमच ते त्यामुळं आता त्या दिवसात ते जितके हरकती घेतील तितक्याच आपण पॉझिटिव्ह हरकती आपण पण घ्या. भले ज्यांना त्याच्यावर कायद्याच्या पद्धतीनं हरकत घेता येतील आमच्यासाठी हा कायदा पाहिजेच म्हणून ज्याला ते घेता येत नाही ते सोशल मीडियावरती त्याच्यावरची ताकद ठेवा की हा कायदा आमच्यासाठी आवश्यक आहे आम्हाला तो पाहिजे. म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून का होणार रोज दबाव सरकारवर राहतोय की याला आमच्या कायद्याला ज्याच्यात आमचं भविष्य ते थांबला नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला नंतर तर मला झालं मिळाल्या 39 लाख प्रमाणपत्र वाटप झाले राहिलेली 2-4 दिवसात करतीलच किंवा त्याची प्रक्रिया होत राहणार आहे. त्याच्या परिवारालाही मिळायला लागलेत. इथं जाता एक की आले होते त्यांना काय 500 का काहीतरी प्रमाणपत्र सापडले होते त्याच्यावर 2000 लोकांना मिळाले मग काही दिसत नाही. तसं परिवारालाही मिळायला लागलेत आता प्रमाणपत्र. आणि सगळ्यात मोठा विषय आपला राहिला होता की ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यापुढे होता. तर मग सगळे सगळे जर शब्द घेतला तर ज्याची नोंद मिळाली त्यांनी एक शपथपत्र करून द्यायचं की माझा सोयर आहे आणि त्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं असं सरकारचं नाटक ठरलं. पत्र दिल्याच्या नंतर त्याची ग्रह चौकशी करायची त्याचा सोयर आहे का नाही. जर तो सोयर नाही निघाला तर त्याचं रद्द केलं तरी चालतं. कारण खोटं काहीच करायचं नाही आपल्या सुद्धा कोणी म्हणून माझा सोयर आहे आणि कोणी पण घेईन दुसऱ्या राज्यातला सुद्धा. म्हणून आपणही खरंच वागायचं आणि खरं असल्यावर घेतल्याशिवाय सोडायचं नाही. मग ते किती विरोध करू कोणी आणि किती आळा करू खरं असलं की घेतल्याशिवाय सोडायचं नाही. त्यामुळे स्वयंचा कायदा पारित करणं त्याच्या आधी सूचना निघणं त्याचा आदेश निघणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं आणि तो सगळ्याच्या समक्ष त्याचं राजपत्र निघालं
अर्थपत्र निघणं हे किंचित महत्वाचे अर्थ तातडीचे अर्थ केले जातात. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला विचारू शकता, अर्थपत्र हे काही कार्यात बदल करायचं असला, काही तातडीची अंमलबजावणी करायची असली, तर तो राज्यपालाच्या याने ताबडतोब करावं लागतं. त्या राज्यपालाच्या अधिकारांना ते करावं लागतं, त्याला मुख्यमंत्र्याची शिफारस द्यावं लागते, तर राजपत्रित तो आदेश निघतो. हा राजपत्रित आदेश आहे आपला, त्यामुळे याचं कायद्यात रूपांतर होणार आहे. तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं, कारण ही अधिसूचना काढणंसुद्धा सरकारवर घेतलेलं असतं. आता त्याची प्रक्रिया सगळी झाली, आता थोडी राहिलेली राहिलेली म्हणजे झालीच ते सुरू झालं. आता फक्त आपलं म्हणणं असं आता सगळं झाल्याच्या नंतर आंदोलनाचा पुढं काय. आपला आजच्या बैठकीत आपला असा निर्णय तुम्हाला विचारू, जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा, त्याच्याबद्दल त्याची अंमलबजावणी होऊन ज्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटतं. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नसला तर कायदा पारित झालाय, त्यात काही जमत नाही. पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये, किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये. सरकार महत्वाचं नाही, आपल्याला आपला समाज महत्वाचा आहे. कायदा पारित केलाय पण त्यापासून मिळालं काय? नुसताच तो कागद राहू नये. सगळे सोयऱ्यांचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला. त्याचा उपयोग काय? जसं की 1 जून 2004 रोजी मराठा आणि कुणबी एक हे असा कायदा पारित झाला, आता त्याला 18 वर्ष झाले, त्याचा काही उपयोग झाला काहीच. कायदा म्हणला तरी उपयोग नाही, मग तो केला कशा? कायदा केला समाधानी, सरकारचं आपण कौतुक सुद्धा मराठा समाधानी केलं, ते तेवढं झालं त्याच्यासाठी कौतुक केलं. पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर त्याची होणार, पण तोपर्यंत आपण बेसावध करायचंय. विजय उदाहरणार्थ इथून आणखी 10 फुटावर इथूनच का झालं म्हणायचं, आपण 10 फुटावर जाऊन बघू ना. इतक्या लांबून कसे म्हणायचे आपण? 10 फूट म्हणजे काय? तुम्हाला 4-5 पावलं पुढं सरकारला लागेल, हरकत काय तुम्हाला पुढं जाऊन बघायचं? म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय त्या कायद्यापासून ज्याची नोंद मिळाली, पुन्हा एकदा सांगायला ज्याची नोंद मिळाली, पण ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे, ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा आहे. तर मग ज्याची मिळाली त्याच्या सोयऱ्याला यापासून फायदा झाला का? एक प्रमाणपत्र मिळावं आणि मग आंदोलनाच्या याबाबतची पुढं काय करायचं निर्णय घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यांचं काय मत आहे? एक मताने सांगा मला, कारण हे आंदोलन काय आजही आपण तात्पुरतं स्थगित करू शकतो, पण त्यापेक्षा ज्या आंदोलनाने कायदाच बनवलाय त्याची अंमलबजावणी होत ते आंदोलन सुरू झालं, अडचण काय? म्हणजे तुम्ही 5 महिने हेच बघण्यासाठी सुरू ठेवले, मग शेवट पण बाहेर करतो आपणच करायचा ना. एक प्रमाणपत्र आपण सगळे कुठं म्हणतो, त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि नोंद मिळालेल्या माणसानं शपथपत्र करून दिलं की हा माझा सवय आहे, याची नोंद मिळालेली नाही. या नोंदीवाल्याच्या माध्यमातून त्याला नोंद नसून एक प्रमाणपत्र मिळालं. आपण समजायचं या कायद्याची आज अंमलबजावणी झाली ना, आता याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या सोयऱ्याला उपयोग होणार आहे. आधीच का म्हणायचं,
कायदा झाला, ही कायदा दगडांचे लेख आहे, त्याला कोणीच काही करू शकत नाही. तो झाला झाला, पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, तरच आपल्या लोकांचं कल्याण झालं असं आपण म्हणलं पाहिजे. मला जर निष्ठून जायचं असेल, मी म्हणून साधा झाला ना कायदा, होईल ना 15-20 दिवसांनी 2-4 महिन्यांनी. सत्य सांगतोय तुम्हाला मी, झाला झाला कायदा आहे तो, तो झाला. पण मला वाटतं लगेच त्यातून फायदा झाला पाहिजे, लगेचच फायदा झाला पाहिजे. म्हणजे पुन्हा पुन्हा ताण नको, पुन्हा पुन्हा एकाच विषयावर आंदोलन उभा करणे, एकाच विषयावर भांडत बसणे हे नको. एकदाचा एका कामाचा एकदाच तोकडा पडायचा. कायदा बनवलाय सरकारनं, अंमलबजावणी करायला काही हरकत आहे का? आणि मग नुसतं कायदा बनवण्यासाठी आंदोलन आहेत का आपले? त्याची अंमलबजावणी पण व्हायला पाहिजे. ज्यांच्या नोंदी नाहीत महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. ही आपली करेक्ट लाईन आहे. या लाईनबद्दल त्यांना टेन्शन आलं असं, पण मी मराठ्यांना अर्ध्या रस्त्यावर नाही सोडू शकत. नुसतं मराठीचा अजून कायद्याचं काम देतो आणि फायदा काहीच नाही. मी मराठ्यांना अर्ध्यात नाही सोडू शकत. पुढे पूर फायदा मराठ्यांना या कायद्याचा उचलता आला पाहिजे. कायदा बनवलाय, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आपलं एवढंच मध्ये उद्या सकाळी मी त्यांनी नोंद मिळाली, त्याच्या आधारावर नोंद न मिळालेल्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र द्यावं, आंदोलनाचा निर्णय तिथून कुठे घेऊ. मला वाटतं कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत, म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत, काल जो सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश तयार झालाय, या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं, मग आंदोलनाचा विचार करू. काय म्हणणं तुमचा जवाब? मग आंदोलन सुरू ठेवू आपण. कारण असं तर काय ताण आहे आपलं? मंडप आपलंच, मंदिर आपलंच, भोगे आपले, आपले सर्व आपलंच आहे. आपण फाटत नाही कसं? कारण हे याच्यातलं खूप महत्वाचं पाऊल. नुसतंच धावधाव आणि पळापळ करून फिरून होती. आता मी म्हणलो होतो रायगडावर उलाली उरले, उद्याच्याला मी रायगडला दर्शनाला जातो. कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळालं, त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ. समाजाचा वापर मी कुठं नाही करत. मिळाला कायदा पहिलं मग समाजाला घिसावा आणि टोक्यो भासे. जीव कार्यक्रम घ्यायचा, त्यातून फायदा झाला पाहिजे. मुंबईला गेलं, कायदा बनून आलो, फायदा झाला. कार्यक्रम महाराष्ट्र बघितले, 54 लाख नोंदी मिळाल्या, खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले, फायदा झाला. प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे. नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही. प्रत्येकाला काढल्याशिवाय, ताकद दाखवल्याशिवाय फायदा तर होणार नाही. पण मग लोकांनी जर मोठमोठ्या कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे, तरच समाज फुटत नाही. समाजाचे तिन्ही वेळेस फायदे झाले. कार्यक्रम गेला की एवढं मोठे पूर्ण संख्येने गेल्यामुळं कायदा बनला. मग आता एक प्रमाणपत्र मिळाल्यावर आता विजय सभा घ्यायची आणि अंमलबजावणीच पुढे राहायची. मग काय करायची विजय सभेचं? कायदा बनवला त्याबद्दलचा उलाढाल ठीक, खराब उलाढाल. एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजय सभेला, ते आपण वेळेवर ठरवू. घरातून महाराष्ट्रात मग खरा आनंदाचा गुराल, नाही तुमच्या पुढे ट्रक घेऊन आले तिथं पुढे गुराला. पण त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळाले. आत्ताचा गुराल कायदा बनला म्हणून, त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि ज्यांच्या नोंदी नाहीत मराठ्यांच्या, त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले, मग खरी विजय साहेब. उगाच लोक पळत येत म्हणून उचल फायदा घेसा बघा वाली आम्ही इकडं कशातच काही नाही. नुसतं लोक येतात म्हणून मग घेत राहायचा, त्यात मी नाही बोलत. मला जितकं जातीला द्यायचं तितकं प्रामाणिकपणानं खरं द्यायचं. आता पोचा फसली, आता जातीला फसू द्यायचं नाही.
ज्या ज्या वेळेस आपण आली त्या त्यावेळेस त्या पद्धतीचा फायदा झाला. त्या पद्धतीचा कामावर आली कायदा झाला. आता पुन्हा आंदोलन सुरू आहे आपलं, त्या कायद्याची अंमलबजावणी म्हणून एक पत्र मिळावं आपण, मग हे कार्यक्रम आपण त्यावेळेस घेऊ. सध्या आता आरक्षण मिळाल्याच्या नंतर रायगडला जाईल असं म्हणलो, त्यामुळं मी रायगडवर उद्या चला किती तारीख होते एकोणतीस जानेवारी एकोणतीस जानेवारीला रायगडकर निघणार, 3 जानेवारीला दर्शन घेणार आहे सकाळी छत्रपती शिवरायांच्या समाधीचं, पवित्र समाधीचं दर्शन उद्या त्याला निघणार, कारण उद्या दिवस जायलाच लागणार आहे, लांबचा अंतर आहे ना. उद्या त्याला लांबचा अंतर आहे, 30 सकाळी दर्शन घेणार, पुन्हा वापस येणार तिथून, मग 31 घरी येतो. तुमच्या स्वतःच्या तोंडातून सांगा साहेब. विजय कार्यक्रमाची तारीख आपण एक प्रमाणपत्र मिळाल्यावर जाहीर करू. आता कशा